कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जे क्रीडाप्रेमी होते त्यांची 72 वर्षांची ऑलिम्पिक पदकाची जी प्रतीक्षा होती आता संपुष्टात आली आहे. कारण कोल्हापूरच्याच वाघाने अर्थात स्वप्नील कुसाळे याने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शूटिंग रायफल शूटिंग या प्रकारामध्ये एक कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि त्याचबद्दल आपण जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलमध्ये आलेलो आहोत. याच रायफल शूटिंगच्या रेंजमध्ये स्वप्नीलने सराव केला होता आणि त्याच्याबरोबर सराव करणारे त्याचबरोबर त्याचे जे प्रशिक्षक होते त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्वप्नील बद्दल बोलायचं झालं तर स्वप्नील हा लास्ट इयरला म्हणजे मागच्या ऑलिम्पिकमध्ये 2022 ऑलिम्पिकमध्ये हा रिझर्वमध्ये होता. त्याच्यापूर्वी कोरोना कालावधीमध्ये याच रेंजवर 2 ते 3 महिने त्याने प्रॅक्टिस केलेली आहे. त्यावेळी या रेंजवर काही सुविधा नसतानाही तो इथे 2 ते 3 महिने कोरोना कालावधीमध्ये मेहनत घेत होता. त्याने पूर्ण ही मेहनत घेतली होती 2022 ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी. पण त्याचं तसं बॅडलक म्हणावं की त्याला तो सहभागी होऊ शकला नाही, रिझर्वमध्ये राहिला. पण गेली 3 वर्ष परत त्याने ती मेहनत त्याने सातत्याने चालू ठेवून त्याने एक हे देशाला देशाचा गौरव केलेला आहे. तो एक डिसिप्लिन शूटर आहे, सर्वांनाच तो मदत करतो. आणि त्याच्या प्रॅक्टिस टाईममध्ये म्हणा किंवा बाकीच्या इतर लाईफमध्ये तो पूर्ण त्याचं डिसिप्लिन आहे ते दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने ही मोठी एक अचीवमेंट आहे ती त्यानं मिळवलेली आहे. सुरुवातीपासूनच तो जेव्हा आता फायनल खेळत होता तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर जाणवून येत होता. खूप चांगल्या पद्धतीने सायटर्स पण चालवलेले आहेत आणि रेकॉर्ड शॉट्स चालवताना पण तो खूप चांगल्या पद्धतीनं सर्व ज्या टेक्निक आहेत आणि मेंटली स्ट्रॉंग राहून तो खेळत होता असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं आणि कोणतंही प्रेशर त्याच्यावर नव्हतं. मी माझा खूप जवळचा मित्र आहे, मी खूप त्याच्यासोबत रूम शेअर करतो आणि गेम खेळत असतो आम्ही सोबत. तर तो ऑलिम्पिकला गेला आणि फायनल्समध्ये गेला हेच मला यु नो इट वॉज व्हेरी ग्रेटफुल फॉर मी. आणि सगळेच लोक एक सोबत रेंजवरती फायनल बघत होते, सगळ्यांना मजा येत होती, सगळे त्याच्यासाठी सपोर्ट करत होते. स्वप्नीलचं वेगळेपण म्हणजे तो खूप फोकस्ड असतो त्याच्या शूटिंगमध्ये, बाकीचे डिस्ट्रॅक्शन्समध्ये तो इन्वॉल्व होत नाही. आणि मी स्वतःही मला काही अडचण असेल तर म्हणजे माझे सगळे लाईफ डिसिजन्समध्ये मी त्याच्याकडून एक ओपिनियन घेतो कारण तो खूप अनबायस्ड आणि न्यूट्रल ओपिनियन्स देत असतो खूप स्मार्टली. म्हणून या इज ग्रेट इन दॅट. आता स्वप्नील दादांबरोबर आमचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, ते एक खेळाडू म्हणून एक चांगले शूटर आहेत. त्यांना आजपर्यंत कुणी काय अडचण विचारली आणि त्यांनी ती सांगितली नाही असं कधी झालंच नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे आणि आम्हाला कालच जाणवलं होतं की आपल्या कोल्हापूरला आज मेडल लागणारच आहे. त्यांचा खेळ त्या प्रकारचा तसा आहे म्हणजे खेळ स्वप्नील कुसाळ्यांचा. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेशर नावाची कुठली गोष्टच नव्हती. बाकीच्या शूटरांना खूप घाम वगैरे आलेला पण स्वप्नीलांच्या तोंडावर एक स्मित हास्य होतं प्रत्येक शॉटला. ते एक कॉन्फिडन्सली पूर्णपणे मॅच खेळत होते त्यामुळं प्रत्येक शूटरला पण हीच जाणीव होती की आता आपल्या कोल्हापूरला मेडल आहेच. मी फुटबॉल खेळाडू आहे, खेळाडू म्हणून मला स्वप्नील कुसाळ्यांचा अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांना प्रथमच म्हणजे काशाबा जाधव नंतर कोल्हापूर जिल्ह्याला पहिलं पदक दुसरं पदक मिळवून देणारा हा खेळाडू ठरलेला आहे. त्यावेळी कोल्हापूर खेळाडू सगळ्या खेळाडूंच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो. आणि तो कमी वयात एवढ्याच चांगल्या ह्याला गेलेला आहे की रायफलमध्ये शूटिंगच्या ह्याच्यात त्याने एक वेगळ्या प्रकार निवडलेला आहे. ज्यात झोपणे बसणे आणि उभारून करणे ही अवघड पोझिशनमधली पूर्णपणे मानसिक आणि मेंटली पूर्ण त्याला फिजिकली चांगलं राहावं लागतं. आणि त्या मी मगाशी गेम बघत होतो, गेम बघताना बघितलेलं आहे किती शांतपणे तो होता. त्यानं ज्यावेळी त्याचं मेडल मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव इथे शांतपणे होता. तो त्याची TC म्हणून रेल्वे खात्यात आहे, त्याची बरोबर त्याची तुलना त्यावेळी धोनी बरोबर केली गेली. तेव्हा मला एक कोल्हापूर खेळाडू म्हणून म्हणजे धोनीसारख्या खेळाडूची तुलना होत्या ही साधी गोष्ट नाही आज. तर स्वप्नील दादांनी आज आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल घेतलेलं आहे, आमच्या सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि आम्ही तो सेलिब्रेटही केलेला आहे. फायनल चालू असताना तो स्टार्ट रँकिंग त्याचं 6 नंबर होतं,
त्यातून त्याने कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवत, कसलाही विचार न करत किंवा रँकिंगचा विचार न करता त्यानं कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली. त्याचं रँकिंग 6 नंतर 5, 5 नंतर 4 आणि नंतर त्यांनी ब्रॉन्झसाठी फाईट दिली, तर आम्हा सगळ्यांना खूप प्राऊड वाटतो तो कन्सिस्टन्सी मेंटेन करत, प्रेशरचा विचार न करता किंवा कसलाच विचार न करता, कसली अपेक्षा न ठेवता तो स्वतःचं काम करत राहिला आणि त्यानं ब्रॉन्झ मेडल मिळवलं. आमच्या सगळ्यांकडून त्याला खूप शुभेच्छा, रेल्वे फॅमिलीकडून खूप शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स.